मी दादांना आत्ता विनंती केली की आता पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटीमध्ये रोपवे, केबल कार, फेनॅक्युलर रेल्वे आणि हे सगळं माझ्याकडेच आहे. आता आम्ही 165 रोपवे केबल कार बांधतो आहे. महाराष्ट्रातले काही प्रपोजल आहे तर पुण्याचा एक अभ्यास करून, पुण्याची PMRTD ना, त्यांच्याकडनं करून लेटेस्ट टेक्नॉलॉजी उपयोग करून. आता आमच्याकडे एक हवेत उडणारी बस आहे, म्हणजे अशी ती 150 लोक बसतात आणि वरच्यावर हवेतून जाते. ती आत्ता त्याचे सगळे डॉफलमेअरची आहे. आत्ता माझ्याजवळ डिझाईन नव्हतं, मी ते एकदा पुण्यात पुण्याच्या लोकप्रतिनिधी बघावं. तर आता त्याच्याकरता आमच्याकडे पैसे आहेत तर ते वरच्यावरून जर ट्रॅफिक काही केलं तर फायदा. दुसरं एक ट्रॉली बस आहे, म्हणजे डबल डेकर बस आता इलेक्ट्रिक मी आता परवाच मुंबईत सुरू केली, ती पुण्यात सुरू केली तर पुण्यात कॅपॅसिटी वाढेल, त्यामुळे डबल डेकर बसेस इलेक्ट्रिक पण. आणि त्याच्याचबरोबर बस जोडते, असे दोन बसेस जोडतात, ती इलेक्ट्रिक केबलवर चालते. तर आता इलेक्ट्रिक बसची किंमत 25 कोटी आहे आणि या तेवढ्याच कॅपॅसिटीच्या या जोडणाऱ्या बसची, ट्रॉली बसची किंमत 60 लाख रुपये, त्यामुळे कॅपिटल कॉस्ट कमी आहे. त्याच्यात ती केबलवर चालते, त्यामुळे पुणे महानगरपालिकेने अशा प्रकारची काही योजना तयार केली तर याला आम्ही पैसे देऊ शकतो.